हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून पुढे असणारा बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. आज आपण 12वीचं सेकंड चॅप्टर सोल्युशन्स याची एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये आज आपण क्वेश्चन नंबर 1 and 2 घेणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट, चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. द वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कंटेनिंग 2 moles ऑफ सोल्यूट इन 2 moles ऑफ वॉटर. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज 24 mmHg. तर बघा, तुम्हाला एक हिंट देतो. अशा प्रकारची एमसीक्यू साठी जेव्हा आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट जर सेम असतील, जसे इथे बघा 2 moles 2 moles, तर याचं तुम्ही मोल फ्रॅक्शन्स काढणार तर त्याचं आन्सर येईल 0.5. आणि त्या 0.5 ने फक्त 24 ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतंय 12. ओके, कारण की वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन साठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो रॉल्स लॉ प्रमाणे. जो काही प्युअर वॉटर जे आहे त्याच्या वेपर प्रेशरला मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करायचं. मग सॉल्यूट 2 आहे, सॉल्व्हंट पण 2 आहे. मग आपण जर नंबर ऑफ मोल्स काढले तर या पद्धतीने मोल फ्रॅक्शन आपण काढू शकतो की 2 upon sum, दोघं जे आहे त्यांची सम म्हणजे 2 plus 2 4, हे सिम्प्लिफाय केलं 0.5. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर 24 into 0.5 12. मग हिंट अशी लक्षात ठेवा की जेव्हा आपण 2 moles आणि 2 moles म्हणजे सॉल्यूट आणि सॉल्व्हंट दोघ जर सेम असतील 2 2 3 3 4 4, तर त्यांनी दिलेलं जे काही प्युअर सॅम्पल असेल त्याला हाफ करून टाकायचं, 24 चा हाफ 12. या पद्धतीने द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन इज, आपल्याकडे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, वेपर प्रेशर नाहीये, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीझिंग पॉईंट आहे, तर यात तिघ नाही येणार. ऑस्मॉटिक प्रेशर ही करेक्ट आन्सर आहे. इन कॅल्क्युलेटिंग ऑस्मॉटिक प्रेशर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्युट इज एक्सप्रेस इन. बघा, ऑस्मॉटिक प्रेशर पायने आपण डिनोट करतोय तर आपल्याकडे फॉर्म्युला पाय इज इक्वल्स टू mRT, तर m म्हणजे मोलॅरिटी आहे, तर या पद्धतीने मोलॅरिटीने आपण एक्सप्रेस करत असतो. एब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज, तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळतं की डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इन टू एम. जर आपण 1 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्याच वेळेस एब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट आणि बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हे इक्वल असतील, म्हणून 1 त्याचं आन्सर आहे. ओके, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इन टू एम. ओके, तर एब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे केबी हा एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटच्या बरोबर येईल, किंवा ज्यावेळेस एम ची व्हॅल्यू किती असेल 1. ओके, म्हणून 1 m हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन, तर बघा मोस्ट ऑफ द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हटलं तर नंबर ऑफ सॉल्व्हंट. ओके, त्यामुळे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट सुद्धा एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा एक कॉन्स्टंट आहे, तर नंबर ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, तर नाही, तर वेपर प्रेशर हे लोअर असतं कारण की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असतं आपल्याकडे. बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट इज लोअर दॅन दॅट ऑफ सोल्युशन, हे करेक्ट आहे. तर आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट तर सेकंड आहे. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ द सॉल्व्हंट, नाही. ऑस्मोसिस इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, नाही. ऑस्मॉटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, तर या पद्धतीने सेकंड आन्सर करेक्ट आहे. लिव्हिंग सेल कंटेन्स अ सोल्युशन विच इज आयसोटोनिक विथ 0.3 molar शुगर सोल्युशन. व्हॉट ऑस्मॉटिक प्रेशर डेव्हलप्स वेन द सेल इज प्लेस इन 0.1 molar KCl सोल्युशन ऍट द बॉडी टेम्परेचर. तर याचं आन्सर आहे बी 2.54 atm. तर आपल्याकडे हा फॉर्म्युला एक शॉर्टकट, पाय इज इक्वल्स टू I1C1 मायनस I2C2 into RT. या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला आन्सर मिळते 2.54 atm. द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ ब्लड इज 7.65 atm ऍट 310 kelvin. अँड ऍक्वेस सोल्युशन ऑफ ग्लुकोज आयसोटोनिक विथ ब्लड हॅज द
परसेंटेज बाय व्हॉल्यूम, त्याचं आन्सर आहे ए 5.41%. त्याचं इथे सॉल्युशन दिलेलं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे एम टू इज इक्वल्स टू डब्ल्यू टू आर टी अपॉन पाय इंटू व्ही. याला रिअरेंज केलं, डब्ल्यू टू अपॉन व्ही इज इक्वल्स टू पाय एम टू अपॉन आर टी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकल्या, ऑस्मॉटिक प्रेशर, त्याच्यानंतर 180 ग्रॅम पर मोल त्याला मास दिलेला आहे, आर आणि टी, या सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला जे आन्सर येतंय ते ग्रॅम पर डेसीमीटर क्यूबचं कन्वर्जन ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये करून 5.41% हे आन्सर आपल्याला येत आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट, हे करेक्ट आहे. तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूटला. प्रेशर कुकर रिड्यूस कुकिंग फॉर द फूड बिकॉज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन्वॉल्व कुकिंग इज इन्क्रीज, करेक्ट. तर बॉइलिंग पॉइंट वाढतो, त्या म्हणजे तिथे जे काही वॉटर असतं त्याचा बॉइलिंग पॉइंट इन्वॉल्व होतो कुकिंगमध्ये, त्यामुळे लवकर जे काही कुकिंग असतं ते होत असतं, त्याच्यामुळे इट रिड्यूस द कुकिंग टाइम. हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर गॅस CH3Br इज 0.159 मोल पर डीएम क्यूब ATM ऍट 250 डिग्री सेल्सिअस. वॉट इज द सोलिबिलिटी ऑफ CH3Br इन वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस अँड पार्शियल प्रेशर ऑफ 0.164? तर याचं आन्सर आहे 0.026 m. कशा पद्धतीने, तर आपल्याकडे फॉर्म्युला एस इज इक्वल्स टू, म्हणजे सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. मग केएच आपण हेनरीज कॉन्स्टंट इथे ऍड करतो, तर आपल्याला त्यांनी हेनरीज कॉन्स्टंट दिलाय, प्रेशर दिलाय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर मिळतंय 0.026 m. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट फॉर 0.1 मोलर युरिया सोल्युशन अँड 0.05 मोलर सुक्रोज सोल्युशन? नॉट करेक्ट, याच्यापैकी कुठलं आन्सर हे इनकरेक्ट आहे? तर बघा, दोघांचं मोलॅरिटी जर आपण चेक केली तर ती डिफरंट आहे, याचा अर्थ डेफिनेटली आयसोटोनिक नाही आहेत. किती त्यांनी म्हटलं दे आर आयसोटोनिक, ते आयसोटोनिक येणारच नाही, दोघांची मोलॅरिटी डिफरंट आहे, त्यामुळे बाकीचे ऑप्शन्स हे चेक करण्याची गरज नाही. दे आर आयसोटोनिक सोल्युशन, हे काय चुकीचं आहे, दे आर नॉट आयसोटोनिक. ओके, इथे युरियाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्यामुळे ते हायपरटोनिक आहे आणि सुक्रोज हा हायपोटोनिक आहे, म्हणजे बघा हे दोघं पण बरोबर आहे. आणि युरियाचा थोडासा जास्त असणार आहे ऑस्मोटिक प्रेशर, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण जास्त आहे. क्वेश्चन टू, व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप ऑस्मोसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. बघा, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो काय करतोय, ऑस्मोसिस ही प्रोसेस स्टॉप करतो, त्याला काय म्हणायचं, ऑस्मोटिक प्रेशर. अजून एक और आहे, द एक्सेस ऑफ प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप द नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट इन टू द सोल्युशन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे जे काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे सोल्युशन साईडला, तर त्याच्यावर एक प्रेशर एक्झर्ट होतो, कशासाठी की सॉल्व्हंट मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये जो काही नेट फ्लो आहे तो स्टॉप करण्यासाठी, तर त्याला काय म्हणायचं, ऑस्मोटिक प्रेशर. अ सॉल्युशन कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन मोलॅरिटी अँड नॉट इन मोलॅलिटी व्हाइल कन्सिडरिंग ऑस्मोटिक प्रेशर. वाय? द ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट्स आर मेड ऍट स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा, ऑस्मोटिक प्रेशरचं जे काही मेजरमेंट आहे ते स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचरलाच घ्यावं लागतं. मोलॅरिटी रिमेन्स कॉन्स्टंट ऍट स्पेसिफिक टेम्परेचर, आणि मोलॅरिटी ही कॉन्स्टंट असते स्पेसिफिक टेम्परेचरला. इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन इन टेम्परेचर इंडिपेंडंट युनिट लाईक मोलॅरिटी. हेन्स द सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन मोलॅरिटी व्हाइल द कॅल्क्युलेटिंग ऑस्मोटिक प्रेशर रादर दॅन द मोलॅरिटी. तर टेम्परेचर इंडिपेंडंट असतं मोलॅरिटी, त्यामुळे आपण शक्यतो मोलॅरिटी हे प्रेफर करत असतो. राईट द इक्वेशन रिलेटिंग बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्युशन. द बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅरिटी, म्हणजेच डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम.
आपण तिथे प्रोपोर्शनल डी सिम्बॉल म्हणतो केबी, त्या केबीलाच आपण म्हटलेलं आहे मोलल इलेवेशन कॉन्स्टंट और एब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. तर केबी इज हिअर एब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट, देअरफॉर डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इन टू एम, हे त्याचं आपल्याला एक इक्वेशन मिळतंय. तर हे त्यांनीच आपल्याला राईट करायला लावलेलं होतं. 0.1 मोलर सोल्युशन ऑफ K2SO4 इन वॉटर हॅज फ्रीझिंग पॉइंट -4.3 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वेंट ऑफ फॅक्टर इफ केएफ ऑफ वॉटर इज 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. तर मोलॅलिटी आपल्याला दिलेली आहे K2SO4 सोल्युशनची, स्मॉल एम 0.1 मोलर, फ्रीझिंग पॉइंट दिलेला आहे डेल्टा टीएफ, टीएफ दिलेला आहे -4.3 डिग्री सेल्सिअस, केएफ ऑफ वॉटर दिला 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आपल्याला फाइंड आउट करायचे व्हेंट ऑफ फॅक्टर, फॉर्म्युला आहे डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू आय केएफ इन टू एम. कॅल्क्युलेशन, डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू टीएफ 0 मायनस टीएफ. आता फ्रीझिंग पॉइंट आपल्याला माहिती 0 डिग्री सेल्सिअस असतं स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे घेतलं तर त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे, ती जर टाकली तर मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल 4.3 डिग्री सेल्सिअस, किंवा तुम्ही त्याला केल्विन मध्ये पण लिहू शकतात. म्हणजे याला आपण केल्विन मध्ये कन्वर्ट करा, यालाही केल्विन मध्ये कन्वर्ट करा, दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन घ्या, 4.3 आन्सर येणार आहे. ओके, नाउ युजिंग द फॉर्म्युला, अजून वरती दिलेला जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा आहे, कारण आता आपल्याला डेल्टा टी एफ माहिती आहे. आय इज इक्वल्स टू डेल्टा टी एफ अपॉन के एफ इंटू एम. तर डेल्टा टी एफ 4.3, के एफ 1.86 आणि 0.1 मोल पर किलोग्राम आपल्याला मोलॅलिटी दिलेली आहे. तर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर येते 23.1. तर वेंट ऑफ फॅक्टर आपल्याला 23.1 मिळतोय. व्हॉट इज वेंट ऑफ फॅक्टर? हा एक रेशो असतो. इट इज डिफाइंड एज द रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हा एक रेशो आहे. कसला रेशो आहे? की एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण घेतली इलेक्ट्रोलाइटची, त्याचा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट यांच्याशी जो रेशो असतो त्याला वेंट ऑफ फॅक्टर असं म्हणतात. आय इज इक्वल्स टू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. या पद्धतीने आपण फॉर्म्युले पण शो करू शकतो. हाऊ इज वेंट ऑफ फॅक्टर रिलेटेड टू डिग्री ऑफ आयनायझेशन? The vent off factor is related to the degree of ionization as follows. I is equals to 1 plus alpha into bracket n minus 1 or alpha is equals to I minus 1 divided by n minus 1, where alpha is degree of ionization or dissociation, I is vent off factor, n is number of moles obtained from ionization of 1 mole of electrolyte. Which of the following solution will have higher freezing point depression and why? तर बघा, तुम्हाला मी याच्यात सिंपल एक आयडिया देतो की एन ए सी एल डिसोसिएट झाल्यानंतर एन ए प्लस एन सी एल मायनस असे दोन आपल्याला आयन्स मिळतात. 2 × 0.1 जर केलं तर 0.2 इतके आपल्याला त्याचं रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन मिळेल. याचं जर डिसोसिएशन केलं तर ॲल्युमिनियमचे 2 आणि सल्फेटचे 3 असे 5 आयन मिळतील. 5 याला जर मल्टीप्लाय केलं तर 0.25, हा फक्त 0.2, 0.25 म्हणजे हा जास्त आहे. याचाच अर्थ याचं फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन जास्त असेल. हे बघा, एनएसीएल या पद्धतीने डिसोसिएट होतोय, तर आपण करू शकतोय की एनएसीएल डिसोसिएट झाल्यावर 2 आयन्स मिळत आहे. मग टोटल पार्टिकल्स इन सोल्युशन करायचं असेल तर 0.1 ला या 2 ने मल्टीप्लाय केलं तर 0.2 मोल्स. इथे बघा, 0.05 हा डिसोसिएशन झाला, हे 2 आणि हे 3 असे 5 आयन्स, 5 × 5 जर केलं तर 0.25. ओके, मग याला आपण इक्वली डिस्ट्रीब्युट करून असं फाइंड आउट करू शकतो. ओके, तर 0.25 मग नक्कीच Al2SO4 थ्राइस पार्टिकल्स जास्त आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स Al2SO3 चे जास्त आहे NaCl पेक्षा. हेन्स Al2SO4 थ्राइस सोल्युशन हॅज द मॅक्झिमम डेल्टा टी एफ, देअरफॉर द फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन ऑफ 0.05 मोलर Al2SO3 सोल्युशन विल बी हायर दॅन 0.1 मोलर NaCl सोल्युशन. स्टेट्स रॉल्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन वोलाटाईल सोल्युट. स्टेटमेंट विचारली आहे,
Tyler Rawls Lodge statement, the vapor pressure of solvent over the solution is equals to the vapor pressure of pure solvent multiplied by its mole fraction in the solution. याच्यावर आपण एक रिलेटेड न्यूमेरिकल पण सॉल्व केला. द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इन टू इट्स मोल फ्रॅक्शन. तर ही आहे रॉल्स लॉची स्टेटमेंट. व्हॉट इज द इफेक्ट ऑन द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इफ वन मोल ऑफ मिथिल अल्कोहोल इज ऍडेड टू वन डेसीमीटर क्यूब ऑफ वॉटर. वेन वन मोल ऑफ मिथिल अल्कोहोल इज ऍडेड टू वन डेसीमीटर क्यूब ऑफ वॉटर द बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. जर आपण एक मोल इथिल अल्कोहोल एक डेसीमीटर क्यूब वॉटर मध्ये ऍड केलं तर बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो. मिथिल अल्कोहोल इज वोलाटाईल लिक्विड, देअरफोर इट इन्क्रीज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. मिथिल अल्कोहोल एक वोलाटाईल लिक्विड आहे, म्हणजे रूम टेम्परेचरला ते इव्हॅपोरेट होऊन जातं, त्यामुळे वेपर प्रेशर त्या सोल्युशन जातो इन्क्रीज करतो गिव्हन टेम्परेचरला, एंड द सोल्युशन बॉइल्स ऍट लोअर टेम्परेचर. Which of the four colligative properties most often used for the molecular mass determination? Why? Among the four colligative properties, the osmotic pressure is the most often used for molecular mass determination. Osmotic pressure सर्वात जास्त प्रमाणात यूज केलं जातं molecular mass determine करण्यासाठी. Osmotic pressure is much larger and therefore more precisely measurable property than other colligative properties. Therefore, it's useful to determine the molar masses, very expensive substances and the substances that can prepared in small quantities. तर बघा, स्मॉल क्वांटिटीज मध्ये सुद्धा आपण याच्यातनं मोलर मास फाइंड आउट करू शकतो. म्हणजे सपोज एखादी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स असेल तो स्मॉल अमाऊंट मध्ये जरी घेतला तरी आपण त्याचा मोलर मास फाइंड आउट करू शकतो. म्हणून बेस्ट मेथड ही ऑस्मोटिक प्रेशर आहे कॉलिगिटी प्रॉपर्टी मध्ये. तर या पद्धतीने आपण क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू सॉल्व्ह केला आहे. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.